येणाऱ्या 15-20 दिवसात काय पुढे होईल, काय घेऊन ठेवलाय कोणी भाकीत करू शकत नाही. खूप वाईट परिस्थिती येईल हेच समजून आपण आपली पावलं टाकायला पाहिजे. असं म्हणतात की जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असेल तर त्याची तयारी आधीपासून तयार करायला पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये लोकांना हेल्पलाईन म्हणून आयएमएचे काही सदस्य असतील त्यांनी राऊंड द क्लॉक सर्व्हिसेस, होमिओपॅथी संघटना असेल, आयुर्वेदिक असेल, बरेच लोक आहेत जी खेड्यापाड्यात राहतात त्यांना अजूनही ह्या गोष्टीचं मला वाटत नाही सगळ्यांना आपण माहिती असेल, तेव्हा जितक्या लोकांना हेल्प करता येईल तितकी ह्या संघटनांनी करा. खरं मी सांग, शासन आपलं काम करेल, डॉक्टर आपलं काम करतील, पण समाज म्हणून एक नागरिक म्हणून माझं जे काम आहे ते जर मी केलं नाही तर या सगळ्या व्यवस्था कोलमडून पडतील. कारण हा आजार एकापासून दुसऱ्याला दुसऱ्यापासून हजाराला व्हायला फक्त काही तास लागतात आणि 14 दिवस लक्षात पण येत नाही की याला खरंच हा आजार झालेला आहे. तेव्हा आज जे 4थ्या 5व्या फेजमध्ये आहेत पाश्चिमात्य देशातले त्यांचं कदाचित आज लक्षात येतं, पण 14-15 दिवसांनी आपली काय परिस्थिती राहील हे आज आपण सांगू शकत नाही. तेव्हा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे की आपण 1 दिवस पूर्ण 14 ते 15 तास आपण 1 दिवस सगळेजण त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत व तंतोतंत पालन करत त्यांच्या पावलावरती, कारण एक नेता आमचा, कारण ह्या वेळेला देशाला एक जर नेता असेल आणि तो दिशा देत असेल तर त्यांना फॉलो करून आपण सहकार्य करायला पाहिजे. नक्की सर.